शुभमंगल करताय तर मग आधीच सावधान व्हा, कारण लग्नाचा आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या बबलीचा आता भांडाफोड पोलिसांनी केला। यामागे टोळीच सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। नेमकं घडलंय काय, प्रकरण काय आहे, पहा या रिपोर्ट मध्ये। बुहल्यावरून केली वधूला अटक। अविवाहित पुरुषांना लुटणारी टोळी सक्रिय। शुभमंगल करताय मग आधीच व्हा सावधान। लग्नाची सगळी तयारी होते, मंगलाष्टकही सुरू झाली। आता वधूवर एकमेकांना हार घालणारच, तोच पोलीस येतात आणि बोहल्यावरून वधू किंवा वराला थेट पोलीस ठाण्यापर्यंत नेतात। एखाद्या मालिका किंवा सिनेमामध्ये अधूनमधून दिसणारं हे नाट्यमय दृश्य। पण नाशिक मधल्या मालेगाव मध्ये प्रत्यक्षात असं घडलंय। पहिल्या नवऱ्यानं 2.5 लाख घेऊन पसार झालेल्या वधूला दुसरं लग्न करत असताना बेड्या पाडल्या। मालेगाव तालुक्यातल्या दाभाडी गावाच्या एका तरुणाबरोबर 2.5 लाख रुपये घेऊन या महिलेने लग्न केलं। यानंतर काही दिवसातच 85,000 सोन्याचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला। मग या महिलेने दुसरं नाव लावून मालेगावातल्याच दसाने गावात पुन्हा दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न ठरवलं। विशेष म्हणजे या मुलाकडूनही 4.5 लाख रुपये घेत त्याची फसवणूक केल्याचं तपासातून समोर आलं। या महिलेचं हे दुसरं लग्नही पार पडलं असतं, मात्र मुलाकडून लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचं बिंग फुटलंय। मुलाकडून लग्नाला आलेल्या काही निमंत्रितांना वधूचा चेहरा बघून धक्का बसला, कारण यातले काही जण या महिलेच्या पहिल्या लग्नालाही उपस्थित होते। त्यामुळे एकानं पहिल्या नवऱ्याच्या कानावर हा प्रकार घातला, त्यानं पोलीस ठाणं गाठलं आणि त्यामुळे या महिलेचा पर्दाफाश झाला। दोन्ही ठिकाणून 1.5 लाख रुपये आणि एका ठिकाणून 4.5 लाख रुपये घेतले आणि सोनं पण नेलेलं आहे काही अंगावरचं, जे 80-90 हजाराचं, आणि कपाटातून 10,000 रुपये नेलेले आहेत पहिल्या मुलाच्या। अजूनही ते तपासामध्ये काय निष्पन्न होतं आपण ते बघतोय। लग्न म्हणजे एक पवित्र सोहळा, दोन जीवांचं मिलन, आयुष्याच्या आणाभाका घेत सुखी संसार थाटायचा असं बहुतेक तरुणांचं स्वप्न असतं। पण हे स्वप्न पूर्ण होऊनही दोन तरुणांच्या पर्यायानं त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याची वाताहात झाली। लाखो रुपयांचं नुकसान झालं ते वेगळं। अजय सोनवणे, साम टीव्ही न्यूज, मालेगाव।